अगं संध्याशी नाराज का बसली आहे तू? का सर, शेती करीन म्हणलं या वर्षी, पण पैसेच नाही. पैशाची काही कुठं लाईन लागून नाही राहिली. आणि थैला गेली आणा लागते युरिया सुपल्याच्या, तर ते काही कसं जमतेच नाही जमत, काही विचार समजून नाही राहिला. किती एकर लावणार आहे तू? 3 एकर लावीन म्हणलं, पण काही पैशाचं जमून नाही राहिलं. साग थैले आणा लागते, ते काही समजून नाही राहिलं कसं करावं. अगं पण 6 थैल्या महाग होते, त्याच्यापेक्षा माती परीक्षण कर आणि त्यामुळे तुझं खर्च कमी होईल. कशी करावं लागते ते आपल्या शेतात गेल्यावर कळेल. माती परीक्षण म्हणजे काय व्हायची? त्याच्यासाठी का का लागते, सामान लागते का काही? हो चल, तुझ्या शेतात सांगते तुला. आपल्याला माती परीक्षण करण्यासाठी 1 थैली लागेल, 1 कम्मच लाकडी, प्लेट, कुदळ, टोपलं, स्केल, हे पन्नी आणि लेबल आणि 1 पावडं. ठेव इथे सामान. आता आपण इथे माती घेणार आहोत. तर आता माती कशी घ्यायची माहित आहे का? नाही. हा, माती धुऱ्यापासून 1-1.5 वळ सोडायची आणि माती शेतामधून. आता एवढं शेत आहे तुझं, इथून फक्त तुला म्हणजे 4 ठिकाणचे 4 कोपऱ्यातली आणि 1 मध्यभागातली असे 5 ठिकाणची माती खोदायची आहे. हो, ओली माती नाही घ्यायची. जिथे आपण ढोरं वासरू बांधतो तिथली माती नाही घ्यायची. झाडाखालची माती नाही घ्यायची. एवढे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला माती काढायची आहे शेती. आता माती कशी काढायची ते सांगते तुला. असा आकार पहिले घेऊन घ्यायचा, असा असा व्ही आकार, आणि याच्यामधली माती खोदायची. हे बघ, नाही काही आपण 9 इंचचा गड्डा केला आहे. आहे इकडे इकडे, हा 9 इंचचा गड्डा केला आहे आपण. आणि आता याच्यातली आपल्याला माती घ्यायची आहे. पूर्ण वरची पर्यंत अशी माती आली पाहिजे. हे सर्व वरच्या पासून तर खाल पर्यंतची 9 इंचापर्यंतची पूर्ण माती आली पाहिजे. बघ, आता आपण ही नाही का 5 ठिकाणची माती आणली आहे 5 गड्ड्यातली. आपण एवढी माती भरणार आहोत का डब्या याच्यामध्ये प्लॅस्टिक मध्ये? नाही ना. मग आपल्याला याच्यातली 1/2 किलो माती काढायची आहे. ती कशी काढायची नाही? नाही नाही, अशी माती कशी पाहिजे, चोपडी आणि याच्यातले सगळे ढेकलं ते टोपलं इकडे घे. हा, त्याच्यामध्ये असं पूर्ण हे असं काढून घ्यायचं थोडं. आणि हे असं एकत्र करायचं, असा गोल ढीक करायचा, असा गोल पसरून घ्यायचा. गोल पसरवला, ह्याला असं अधिकच चिन्ह द्यायचं. आणि आता आपल्याला इकडली माती, इकडली आणि हे इकडली माती अशी काढून घ्यायची इकडे साईड.
आता इकडली कडली असंच आपल्याला विरुद्ध साईडची माती अशीच गोल असाच गोल करून 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 अर्धा किलो माती राहील तेव्हापर्यंत ही कृती आपल्याला करायची आहे. आपण हा गोल केला, याच्यामध्ये आपल्याला चार भाग करायचे आहे. इकडचे हे काढून टाकायचे आहे माती. ही सगळी माती काढली की अजून असाच गोल करून असंच जेव्हापर्यंत अर्धा किलो माती राहत नाही तेव्हापर्यंत आपल्याला हे असं करतच राहायचं आहे. असं इकडली इकडली विरुद्ध साईडची काढायची माती. पुन्हा असून असाच गोल जेव्हापर्यंत अर्धा किलो माती राहत नाही तेव्हापर्यंत हे आपल्याला करत राहायचं. आता किती आहे माती? अर्धा किलो असेल. आता आपण माती भरायची. भरली माती. आता याच्यामध्ये आपल्याला हे माती अशीच नेली तर काय होईल, कोणाची माती वे का होईल काही माहीत पडणार का? नाही. त्याच्यासाठी आपल्याला हे लेबल आहे, याच्यावर काय लिहायचं आहे? शेतकऱ्याचे संपूर्ण नाव, म्हणजे आता ज्याच्या शेतातली तुझ्या शेतातली माती आहे इथे तुझं नाव, इथे तुझ्या मोबाईलचा क्रमांक, नमुना घेतल्याची तारीख, आता आजची तारीख टाकायची इथे, गाव कोणत्या गावाचं नाव टाकायचं, इथे तालुका टाकायचा, इथे जिल्हा टाकायचा, आणि ते सर्वे गट जे शेताला गट सर्वे नंबर राहते ना तो टाकायचा आहे. बागायत आहे की ओलीत आहे जिरायत ते सुद्धा याच्यात टाकायचं आहे, आणि मागच्या हंगामामध्ये कोणतं पीक घेतलं होतं ते इथे लिहायचं आहे, आणि आता तू कोणतं पीक घेणार आहे ते सुद्धा इथे लिहायचं आहे. हां, आणि नंतर याच्यामध्ये असं टाकायचं लिहून, आता लिहूनच घ्यायचं. हां, आता याच्यामध्ये आपण माती भरली आणि हे चिट्टी टाकली आहे. आता ही माती जर अशीच दिली तर आपल्याला हे माती पूर्ण वाया जाईल ना, याच्यासाठी आपल्याला असं पॅक करायचं म्हणजे बांधल्यासारखं, आणि याला वरून असं स्टॅपलर मारून घ्यायचं. चला, आणि ही माती आता आपल्याला लॅबोरेटरीमध्ये म्हणजे परीक्षण जिथे माती परीक्षण केले जाते तिथे ही माती द्यायची आहे. ही माती कुठं न्यायची? ही माती आपल्याला कृषी विभागात कृषी विद्यालयामध्ये किंवा आपलं एम एस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनसुद्धा ही माती परीक्षण करून देते, आणि इतरही संस्था आहे की आपण तिथे माती नेऊन देऊन म्हणजे माती परीक्षण करू शकतो. माती आपल्याला स्वतः नेता येते. हा मातीचा रिपोर्ट आहे. याच्यामध्ये सहा गोष्टी दिलेल्या आहे. एक आहे सामू, क्षारता, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद आणि पालाश. याची मात्रा आपल्या जमिनीमध्ये किती आहे ते इथे दिलेली आहे, आणि आपल्याला किती आता खत टाकायचं आहे ते एकूण मात्र इथे खाली दिलेले आहे, आणि इथे सूचनासुद्धा दिल्या आहे. बघ, आता हा रिपोर्ट आहे, याच्यामुळे आता तुला कळलं की तुझ्या शेतामध्ये सुरत किती आहे, पालाश किती आहे, नत्र किती आहे, याच्यानुसार आता तुला खत द्यायचं आहे. जास्तीचा खर्च करायची गरज आहे. आता तू पहिले तर ती सहा बॅग टाकणार होती, पण आता सहा बॅग टाकायची गरज आहे. याच्यात कमी म्हणजे जेवढं पालाश आहे तुला कळलं आहे. माती परीक्षण केल्याने जसा संध्याचा खर्च वाचला तसाच आपण सर्व खर्च वाचवू शकतो. माती परीक्षण हे एकदा केले की 3 वर्ष करण्याची गरज नाही.